जर तुझ्यामुळे माझी ओळख केली. नको चल. तुझ पप्पा कुठे आहेत रे? सर येऊ का? यायले आहेत. आदेव काय याची नीट सांगाल काय आले? माझ्या अंगाला टच करायचं नाही. टच म्हणजे काय पप्पा? टच म्हणजे हात लावू नका म्हणाल्या. इकडे काय? इकडे टीचू. काय करणार आहेस? अहो मला टच करायचं वाटणीचं पोरग्याचा अभ्यासाकडे लक्ष द्या. मला टच करून काय सोबा रात्र करायचं काय माझ्या संग? अभ्यास पण करत नाही. तुला कशाला ठेवले? तुला कशाला ठेवता इथं काय कोणाची? शाळेत कसा आहे? शाळेत नव्हे शाळेत. तेच ते शाळेत. रोज सोडा. एकदम तुमच्यासारखा अडाणी आहे. गणितात तर एकदम ढ. मी बघाल तेव्हा अभ्यासच करत असतो. अहो तुम्ही याच्या टायमाला अभ्यासाला बसत असाल. एकदम हुशार आहे ते माझ्यासारखं. बर तुम्हाला एक सोपं साधं प्रश्न विचारतो. विचारा की. समजा मी तुम्हाला 20 आंबे दिले. अहो समजा ते आंबे तुम्ही घरी घेऊन गेला आणि त्यामध्ये 5 आंबे नाहीत असं समजा, तर किती आंबे उरले? आंबे इथेच कुठेतरी पडले असणार. 20 आंबे होते, त्यातले 5 गेले, राहिले 15. पप्पा 15. बघा किती अडाणी आहे. बरोबर आहे. तिचं अहो तुम्हाला डोकं बी काय का? 5 आंब गेली कुठं? जातात कुठं? पिशवीतच आहे की ज्यादा येऊ. मग तुम्हीच म्हणला 5 आंब नाही म्हणून समजा. असं समजाय काय जाते? कुठं चिकोई खाई आंबाई खाई फळ मार्केट मध्ये कामाला की? बरोबर आहे पप्पा. आधी दोन मारा. काय हो काका? अरे काय मोबाईल मध्ये पीजे असते? असं काय मोबाईल मध्ये पीजे असते? मी रम्मी खेळून पैसे जिंकतोय. काय सांगायलायस? पण मी ऐकले की यात लय रिस्क असते. अहो ही सगळ्यात सेफ ऍप आहे. 1 करोड जास्त लोकांनी डाऊनलोड केले. दररोज रम्मी खेळून दररोज पैसे जिंकतात. काय सांगायलायस? आणि यातला सगळ्यात नवा फीचर म्हणजे जिंकलेले पैसे लगेच आपल्या बँकेत ट्रान्सफर करता येतात. आणि या ऍपमध्ये लय भारी ग्राफिक्स आहे. एकदम स्मूथ चालतंय. माझ्या मिच्छासारखं. आणि आत्ताच जर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड केला तर आत्ताच्या आत्ता 2000 वेलकम बोनस मिळू शकतोय. हे बघ मी गेम डाऊनलोड करतो पण लहान मुलापासून जरा लांबच राहू दे. ते जाऊ दे, जरा मला मदत कर. काय करू? ढकल. ह्या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे. याची लत पण लागू शकते. ही गेम आपल्या जबाबदारीवर खेळा. काका ढकलू काय? ढकल. तुझ्या मुळे आणि तुझ्या आईमुळे मला इकडे यायला लागते. तुझ काय? तुमच्या पोरग्याला लई कमी मार्क आहेत. असणारच असणारच. ही दिवसभर बोंबल टी व्ही बघत्या, एक सिरियल सोडत नाही. याला शिकणार कोण? याकडे लक्ष कोण देणार? तुम्हाला सांगतो टी व्ही आमच्या घरात परंपरेने नव्हता. बर हिच्या बांधीला. कोण दिला? ह्यांच्या हिच्या बाण. पीटीले पाहिजे की नाही? पीटीले. मुलगा फक्त माझा आहे का? यांचा पण आहे ना. दररोज रात्री 2-3 घरी येतात. येऊन जरा लवकर शिकवायचं मुलग्याला. एवढ्या रात्री जातायच कुठं? चार तिला प्यायला. कुठला ब्रँड? मी तर म्हणते दारू पिणारी सगळी नरकात जावी.
दिवस रात्र कष्ट करून मी इथे मरतोय, ह्याला पण सांभाळ आणि तिला पण सांभाळायचं. ही काही टीव्ही सिरियल बघून पैसे उडत्या, हिला काय कष्टाची. तुम्ही पण काय कमी नाही, तुमच्या घरचे पण काय कमी नाहीत. घरचं करून करून मी बारीक झाली. होय पोरग, हाय पोरग्या समोर काय बोलाय ना म्हणताना शात बसलोय, त्या दिवस सुकाळीच समोर आहे. एवढं सगळं झालंय, आता मी इथं कशाला थांबू. मला उद्याच्या उद्या डिवोर्स द्या तुम्ही. तुला उद्या नाही, आज देऊन टाकतो. यस सर. बघ वकील तुझ्यापेक्षा फास्ट काम करते. तुझं पैसे नंतर देतो. ओके सर. रोज बघतोय असं जायचं. डेंजर येऊन वाचले दोन करून गेला तुम्ही. याचा दाखला काढून दे, याला मी गाडीवर राखायला म्हणणार आहे. अजून बार काय होती हो. तू पण चल मग. नाही नाही घेऊन जाऊ, तेवढीच कामं होतील. बस. थँक्यू सर. पप्पा कुठं आहे? पप्पा याला. कोण आहे रे? अरे ओ काय ना, मच्छर अगर सोते हुए आदमी काटले ना तो हिरो नहीं बन जाता, जागते हुए आदमी काटले ना तो मसल ले जाएगा. काट डालूगा मच्छर तो अंगा थड़ने नहीं, काट डालूगा. आणि टिकटॉक बडे पोरगे घेऊन आलाय. बस इथे दिसतंय काय डोक्यातच घालले मग सर. सर ओ सर. ए टिकटॉक तोंडाच्या रोल नंबर सांग. बा तुझा रोल नंबर सांग काय सर. 27. एकदम म्हणजे एकदम तुमचं ढ पोरग आहे. ढ तीन विषयात नापास आहे तू. तीन विषयात द्या इकडं. अहो माझं पप्पा 27 नंबर आहे, हे 28 नंबरचा आहे. बघू. अरे तुमचं पोरग एकदम हुशार आहे, सगळ्या विषयात म्हणजे सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क आहेत. आईंदा अगर बगावत करने की कोशिश की काट डालूंगा. काय कर डालूंगा? काट डालूंगा. काय म्हणते रे तुझं बा? कट. हे कट कट काय आहे? आय एम व्हेरी बॅड. हे बॅड मीन मला शानपण सांगायचं नाही. एक काट डालूंगा और काट डालूंगा, नाहीतर तुझ्या पोरगी तोंडी परीक्षा मार्क. कट कट कट. आय एम अ व्हेरी व्हेरी बॅड. यू आर अ बॅड. आय एम युअर डॅड. काट डालूंगा. कट. करतो मॅडम आत येऊ. मॅडम आहे काय? होय. एवढी जोरात मॅडम, मला पण शिकवाय नव्हती. कुठे गेला? तिथं काय करायला? इथं या की. कधी जण बसलात रे? Hello. Hello. I have been waiting for you for a long time. Actually, Vinod is such a big trouble in the class. I can't tell you. He is a 12th standard. He don't understand. Yes, 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 yes. I can proud of you. मी काय बोलते ते तुमच्या लक्षात येते का? हा काहीचा अभ्यास नाही करत. तीन विषयात नापास झालाय. तुम्हाला माहितीये का यांनी पेपर मध्ये काय लिहिलंय? याला निबंध लिहायला सांगितलेला, यांनी काय लिहिलंय पहा. काय लिहिलंय रे? दाखव रे वडिलांना पेपर. नको नको मॅडम. दाखव. किती दाखव म्हटलं तर? दाखव की पेपर दाखव. वाच. कशाला शिकवलंय तुला? माय काव इज बेस्ट बट ही इज नॉट पिलू बट ही इज व्हेरी क्यूट अँड आय एम लाडाने ओरडिंग करिश्मा. He is my best Papelo. Papelo.
बफेलो काय बफेलो बफेलो म्हणजे रेडा गायीवरती निबंध लिहून आणायला सांगितलेला रेडावरती लिहून आणलाय बफेलो तोंडाच्या बगल तिथं अब्रू काढतो तुम्ही सोडा म्हणताना सोडतो याला तस नाही हो मारून टाका सर तुम्हाला माहिती आहे का मला माहीत नाही मी सांगतो नक्की सांगा तुम्हाला माहिती आहे का याचा स्टेटस मी पाहिलं नाही काय आहे याचा स्टेटस पप्पा ती मला खूप आवडते रे पण काय करू घरच्यांना चांगला आहे की सर मी व्हॉट्सअप स्टेटस बद्दल बोलत नाहीये वर्गातल्या स्टेटस बद्दल बोलतोय हो का काय आहे याला खूप कमी मार्क पडले आहेत खूप नालायक आणि मूर्ख मुलगा आहे यो सर तुमची भाषा सांभाळून बोला नाहीतर तुमच्या शरीराचं व्याकरण बदलायला वेळ नाही लागणार मग मी तुमच्या मुलाच्या तोंडी परीक्षेचे मार्क वजा करेन तुम्ही जर शांत नाही झाला ना तर माझ्या डोक्याचा भागाकार होईल जर तुम्ही शांत नाही झाला ना तर तुमच्या पायातील पृष्ठभाग हलवण्यात येईल जर तुम्ही माझ्या पायातील पृष्ठभाग हलवला ना तर तुमच्या कानाच्या खालील जागेस जगाचा नकाशा काढण्यात येईल गणितामधून भूगोलामध्ये कुठे शिरले ती दोघं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग मॅम कुठलं काय गुड मॉर्निंग ह्याच्या नादाला लागून आयुष्याचा पाक गुड नाईट झालाय आणि कोण हो बेटा पहिल्यापासून माहित होतं हे पोरगं नाही माझं शक्यतो तुम्हीच त्याची आई असणार खूप मला माहित होत नुसता अब्रू करते खूप चांगला आहे तो शाळेत तुम्हाला विश्वास आहे तुम्ही काय म्हणताय ते मला तर विश्वासच नाही हे माझं पोरगी खरंच सांगते काही तर चुकत असणार दिवसभर बोंबल थेंडतोय दिवसभर नको नको कॉप्या करून पास झाला असणार असलं कर म्हणजे लय मोठा माणूस होईल ना अहो तो बाकीच्या मुलांपेक्षा खूप चांगले मार्क्स पाडतो अजिबात नाही आणि बाकीच्या मुलांपेक्षा चांगला मार्क पाडतो म्हणजे तुमच्या वर्गात राहूल की नाही ते लय जोरात अभ्यास करते मी स्वतःच्या डोळ्यानं बघितले ते जाई पण लय जोरात आहे आणि तुम्ही पण जोरात आहे फक्त हे जाई जोरात फक्त भांडणं जोरात करते बघा मी जोरात व्हॉट इज दिस जोरात चाल तुला जोरात रगडण्यात या बसा बसला तोय तुला मी येताना ग्रहपाठाच्या वह्या आणायला सांगितलेला आणलायस बघा तुमचा मुलगा कसा वागतोय काय म्हणून शिक्षा करायची त्याला अहो तुम्ही किती त्रास देता मुलांना एक विषयाचा अभ्यास देता सात विषयांचा अभ्यास देता तुम्ही एक शिक्षक सात विषयांचा अभ्यास करू शकता का मग एक मुलगा सात विषयांचा अभ्यास कसा करू शकेल एवढा त्रास देऊ नका अजून तो दहावीला आहे लहान आहे मुलगा अहो आम्ही त्याला उगीच घरचा अभ्यास देत नाही त्याचं नॉलेज वाढावं म्हणून देतोय अभ्यास केला नाही म्हणून तर चार विषयात फेल झालाय तुम्ही माझ्या मुलाला डिमोटिवेट करताय याची मी तक्रार करणार आहे अहो मागच्या वेळेस पाच विषयात नापास झालेला आता चार विषयात नापास झाला आहे इम्प्रूव्हमेंट झाली आहे ना आणि तुम्ही पुस्तकातलं शिकवा पुस्तकाच्या बाहेरचं नका शिकू तुम्ही असं काय बोलू ना माझ्या सोन्याला त्रास नका देऊ अहो तुम्ही सगळ्या गोष्टी मध्ये त्याला साथ देताय म्हणून तो असा आहे त्याला जरा सुद्धा सिरियसनेस नाही आता गेल्या महिन्याचीच गोष्ट आहे त्याला विचारलं फिके देणार तर तो म्हणाला ऊस गेल्यावर ऊस कधी जाणार विचारल्यावर तर तो म्हणतोय ऊस तोडल्यावर ऊस केवढा आहे त्याला विचारल्यावर तो म्हणतोय ऊस अजून लावायचा आहे आई शपथ या सर बसतो Bye.
बस इत नेट बस रे बस नेट नमस्कार नमस्कार माझ नाव माहित आहे तुम्हाला सूर्यवंशी वीर सूर्यवंशी तो तर बॉम्ब डिफ्यूज करत होता ना मी बॉम्ब टाकतो टाकू का शाळेवर नको नको सूर्यवंशी भाई सूर्यवंशी डॉन सूर्यवंशी जग्गा मरते जग्गा काय जग्गा जग्गा सूर्यवंशी जग्गा ए ही माझी समाजाने पाडलेली काही नावे आहेत तसा माझा मुलगा कसा आहे शाळेत तसा तो खूप बघ ही कुराड आहे अशी वडली की नाही मरून जातील कळालं काय अहो खूप चांगला आहे तो बर चांगला असणार की तस कस पण गणितामध्ये खूप बघ बाय आता तीन तीन आहेत असं दाबलं की नाही मरून जाशील अहो माझं ऐकून तरी घ्या बोला जास्त नाही 100 पैकी फक्त 98 मार्क्स पडले 98 दोन मार्क कुठे गेले कुठे गेले दोन मार्क पकड नीट बस रे मॅडम मी याला आता थोडं मोटिवेट केलंय मला माझ्या मुलाला कलेक्टर होत्याला बघायचं आहे होईल ना काय नेम नाही काय नेम नाही तुम्हाला नेम बघायचा आहे उभं राहा उभं राहा ए ऍपल ठेव रे एक नंबर कोयता लाव नेम सर ऐका बरोबर दोन तुकडे झाले सर ऐका मी त्याची मॅडम आहे ऐकून तरी घ्या माझं आजची रात्र सर मी त्याची मॅडम आहे ऐका सर अहो सर ऐकून घ्या नेम लाव मॅडम आहे